नमस्कार विस्पुतेस कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रसगुल्ले बनवणार आहोत तर हे बघा किती स्पॉन्जी असे रसगुल्ले आपले तयार झालेले आहे खूपच चविष्ट तयार होतात हे अगदी झटपट बनणारे आहे थोडी मेहनत लागते पण रिझल्ट खूप छान मिळतो मग तर हे बघा इथे मी एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे शक्यतो गाईचंच दूध घ्या त्याचं छान पनीर सॉफ्ट असं बनतं त्यानंतर आपल्याला हे दूध गरम करायला ठेवायचं आहे तर इथे मी सतत ढवळत राहणार आहे जेणेकरून यावर साय वगैरे यायला नको आणि दूध छान उकळून घ्यायचं आहे इथे लो फ्लेमवर मी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण दूध कसं फाडायचं ते बघणार आहोत तर एका वाटीमध्ये मी दोन टेबल स्पून असं वेनेगर घेतलेलं आहे आणि तितकंच आपल्याला पाणी टाकून हे तयार करून ठेवायचं आहे इथे आपण लिंबाच्या रसानेही दूध फाडू शकतो तर असंच दोन ते तीन टेबल स्पून लिंबाचा रस घ्यायचा आहे साधारण दीड ते दोन लिंबू आणि पाणी टाकून हे असं तयार करून ठेवायचं आहे आता साईडला मी पाक करायला ठेवते तर इथे आपण दीड कप साखर घेणार आहोत मापाचा कप आहे त्याने आपल्याला दीड कप साखर घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला आधी चार ते पाच कप पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे लो फ्लेमवर ही कढई ठेवायची आहे जेणेकरून आपला पाक पण तयार होत राहणार तर हा पाक आपल्याला खूप घट्ट करायचा नाही आहे पातळ हवा आहे कारण आपल्याला त्यामध्ये रसगुल्ले शिजवायचे आहे तर साईडला दोन ते तीन कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला जसं लागेल त्यावेळी आपण वापरूया आता दुसऱ्या साईडला आपण बघूया दूध गरम आहे हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे आता हे बघा छान दूध गरम झालेला आहे याला एक उकळी काढून घेऊया हे खूप उकळायचं नाही आहे हे दूध आपल्याला आटवायचं नाही आहे फक्त एक उकळी आली की गॅस बंद करणार आहोत तर हे बघा दूध छान तापलेलं आहे आता आणि आता एक उकळी आली की आपण गॅस बंद करूया आणि सतत ढवळत राहा इथे तुम्ही म्हशीचंही दूध वापरू शकतात किंवा पॅकेटचंही दूध वापरू शकतात इथे मी ताजं गाईचं दूध घेतलेलं आहे त्याने आपलं पनीर छान असं सॉफ्ट तयार होतं रसगुल्ल्यांचं आता इथे हे बघा दूध तापलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि दोन मिनटं आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे आणि त्यानंतर हे दूध फाडायचं आहे तोपर्यंत आपण इकडे एक आता इथे एक भांडं घेतलेलं आहे त्यावर मी एक जाळी ठेवलेली आहे आणि पातळ कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि इकडे दूध दोन मिनटं गार झालं की आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं ते वॅनेगरचं पाणी जे आपण करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे संपूर्ण एक साथ टाकायचं नाही हळूहळू टाकायचं आहे एकसाथ टाकलं तर हे आपल्याला जास्त लागतं मग आणि थोडं थोडं टाकलं तर हे व्यवस्थित दूध फाटतं आणि पूर्ण पाणी निघतं त्यामधून आणि एकदम हलगत पाणी हे आपल्याला ढवळायचं आहे खूप असं फास्ट नाही ढवळायचं तर हे बघा थोडंसं टाकलं परत मिक्स केलं पुन्हा टाकलं हे असं तीन ते चार वेळा करायचं चा। आणि पनीर फाटताना दिसलं की त्यानंतर टाकायचं नाही आहे किंवा नाही फाटलं तर अजून एखाद चमचाचं आपण बनवून घ्यायचं आहे व्हॅनिगरचं पाणी आणि ते टाकायचं आहे आता हे बघा दूध फाटायला सुरुवात झालेली आहे पनीर एका साईडला होत आहे आणि हे असं हिरवट पाणी साईडला होत आहे हे आता आपण पनीर आपलं फाटलेलं आहे आता व्हॅनिगरचं पाणी टाकायचं नाही मी जेवढं केलं होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि आता हे लगेचच आपल्याला गाळायचं आहे जास्त वेळ हे असं ठेवायचं नाही नाहीतर पनीर जे आहे ते असं हार्ड बनतं आणि रसगुल्ले सॉफ्ट बनत नाही तर इथे मी हे गाळून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा हे धुवून घ्यायचं आहे जेणेकरून वेनेगरचा जो आंबटपणा आहे तो निघून जातो आणि स्वच्छ होतं हे पनीर आणि रसगुल्ल्यामध्ये ती टेस्ट येत नाही लिंबाचा रस जर टाकत असाल तो गाळूनच टाका नाहीतर यामध्ये त्याचे रेषे रेषे राहून जातात आता हे पनीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे बघा हे हातानेही असं आपण करून घ्यायचं आहे कपडा नसेल तर तुम्ही कुठली गाळणी पण वापरू शकतात बारीक गाळणी हवी आणि हे पनीर आता स्वच्छ धुवून झाल्यावर ह्या कपड्याच्या चारही कडा असं धरून हे मी थोडं चार ते पाच वेळा असं दाबून घेणार आहे हे खूप दाबायचं नाही हे बघा अगदी तीन ते चार वेळा हे असं अलगत हाताने दाबून घ्यायचं आहे आणि असं हे आपल्याला ठेवायचं आहे गाळणीमध्ये साधारण पंधरा ते वीस मिनटं आणि इथे बघा ह्या पाण्याने तुम्ही कडी बनवू शकतात किंवा कणिकही मळू शकतात खूप गुणकारी असतं हे पाणी तर फेकू नका आता हे बघा हे दहा ते पंधराच मिनटं मी गाळणीत पाणी निथळायला ठेवलेलं आहे आणि हे पुन्हा एक दोनदा मी असं दाबून घेते खूप दाबायचं नाही आहे तुमच्याकडे वेळ असेल तर हे तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास टांगून ठेवू शकतात दाबण्याची गरज नाही पडत मग याच्यात आपल्याला मॉइश्चर ठेवायचं आहे हे बघा आता हे सॉफ्ट असं पनीर आहे आपलं हे कडक झालेलं नाही आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं तळ हाताने व्यवस्थित प्रेस करून हे असं आपल्याला मळून घ्यायचं आहे हे छान डो तयार होतो मग हे साधारण आपण आठ ते दहा मिनटं असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की छान आपण जसं असं हे मळू तसं तसं हे सॉफ्ट होतं खूप जोर लावायचं नाही आहे तळ हाताने अलगद हाताने असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट डो तयार होतो हे बघा मस्तच अगदी सोपे आहे हे एक एक ट्रिक्स जर तुम्ही वापरून व्यवस्थित जर केलं तर छान असे आपले रसगुल्ले तयार होतात रसगुल्ले कडक होत नाही आणि सॉफ्ट आणि स्पंजी होतात अगदी जाळीदार आता हे बघा हा सॉफ्ट डो तयार झालेला आहे मी एकदा करून बघते गोलाकार देऊन घ्यायचा आहे याला असा तडा वगैरे जायला नको क्रॅक जायला नको हे छान आपलं मळून झालेलं आहे याच्यामध्ये मॉइश्चर आहे बघितलं तुम्ही आता यामध्ये एकच चमचा भरून मी कॉर्नफ्लावर टाकणार आहे ऑप्शनल आहे तो यामध्ये तुम्ही मैदा किंवा आरारोट पण टाकू शकतात इथे मी कॉर्नफ्लावर वापरलेला आहे त्याने छान बाइंडिंग होते आणि रसगुल्ला हा तुटत नाही फाटत नाही नाही टाकला तरी पण आहे आता हे बघा पुन्हा ते मळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं छान एकजीव करून घेतलेला आहे आणि सॉफ्ट डो असा तयार करून घेतलेला आहे आता ताटाला चिटकत नाही आहे हातालाही चिटकत नाही आहे मस्तच झालेला आहे हा आणि आता आपल्याला हवा त्या आकाराचे आपल्याला रसगुल्ले तयार करायचे आहे मिनी रसगुल्ले करू शकतात तुम्ही मोठे करू शकतात जंबो करू शकतात आणि हा छोटा गोळा घेऊन मी असे मध्यम आकाराचे करत आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे एक पण क्रॅक वगैरे जात नाही आहे आपलं छान असं हे पीठ तयार झालेलं होतं आणि आता हे सगळे मी असे बनवून घेत आहे तर मध्यम आकाराचे केले तर साधारण तेरा ते चौदा आपले हे रसगुल्ले तयार होतात आणि हे शिजल्यावर अजून फुलतात तर हे बघा हे सगळे बनवून घेतलेले आहे आणि आता साईडला आपला पाक पण तयार झालेला आहे हा एकदम उकळता पाक पाहिजे आपल्याला यामध्ये मी थोडंसं एक चमचा भरून लिंबाचा रस टाकत आहे आणि त्यामध्ये दोन चमचे भरून दूध टाकत आहे जेणेकरून साखरमध्ये जर काही घाण असेल तर त्याची सगळी मळी जी आहे ती वरती येते आणि हे आपला पाक जो आहे तो छान क्लिअर होतो स्वच्छ होतो तर हे टाकल्यानंतर हे ढवळून घ्यायचं आहे आणि वरती जी घाण येणार ती काढून घ्यायची आहे आपल्याला आणि साईडला पाणी गरम करायला नक्की ठेवायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये लागणार आहे आता हे बघा उकळी आल्यावर ही सगळी मळी जी घाण आहे साखरेच्या पाकामध्ये थोडीफार ती सगळी निघते वरती असा फेस येतो काळपट तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि एकदम आपली स्वच्छ अशा पाक तयार झालेला आहे आणि याला छान उकळी आणायची आहे उकळत्या याच्यातच आपल्याला रसगुल्ले टाकायचे आहे थंड याच्यात टाकायचं नाही आहे आणि रसगुल्ले आपल्याला एक एक टाकायचे आहे एकदम एक साथ टाकायचे नाही कारण हे उकळतंच ठेवायचं आहे आपल्याला पाक हा थंडा होता कामा नाही असे एक एक मी रसगुल्ले टाकून घेत आहे फुल फ्लेम करायची आहे स्लो फ्लेमवर अजिबात करायचे नाही नाहीतर हे फाटून जातात तर हे बघा खळखळून खर, उकळत आहे हा पाक आणि यामध्ये एक एक सगळे मी असे टाकून घेतलेले आहे आणि आता झाकण लावून एक पाच मिनटं शिजून घेणार आहे तर तुम्ही पातेल्यात वगैरे करत असाल तर झाकण थोडं उघडं ठेवायचं पूर्ण पॅक करायचं नाही इथे या झाकणाला हे बघा थोडं छिद्र आहे त्यामधून वाफ निघत असते तर हे पाच मिनटं झाल्यावर दाखवते हे बघा तीन पट असे हे रसगुल्ले छान फुगलेले आहेत तुटले नाही फाटले नाही आणि अलगदपणी खालीवर असे करायचे आहे आणि यानंतर इथे थोड़ा पण अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण लावून हे पाच ते सहा मिनटं शिजून घ्यायचे आहे हे बघा पाच मिनटानंतर हे अजून मस्त फुललेले आहेत छान आकार घेत आहे आणि इथे आपण चेक करायचं आहे चे, आपला पाक अटत तर नाही आहे घट्ट तर होत नाही आहे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे मी पुन्हा अर्धा ते पाऊन कप पाणी टाकत आहे थोडं थोडं गरम पाणी टाकत जायचं आहे एकदम टाकायचं नाही पाक उकळताच राहायला पाहिजे तर आता हे दहा ते अकरा मिनटं आपण शिजवल्यानंतर हे ढवळून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला आठ ते नऊ मिनटं हे झाकून शिजून घ्यायचे आहे तर इथे मी में आठ मिनटानंतर दाखवते हे बघा छान शिजलेले आहेत पाक जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं अर्धा कप पाणी आपण टाकू शकतो तर हे बघा हे रसगुल्ले छान शिजलेले आहेत आता आपण यामध्ये ठेवायचे नाही जर असेच ठेवले तर हे असे पिचकून जातात नरम पडून जातात तर इथे मी साईडला एका भांड्यामध्ये बर्फ घेतलेला आहे आणि त्या बर्फाच्या पाण्यामध्ये हे रसगुल्ले एक टाकून एक घेणार आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर लगेच लो होणार आणि हे गोलाकारच राहतील चकणार नाही दमणार नाही आणि व्यवस्थित आकार घेईल मग हे तर साधारण आपल्याला दहा पंधरा मिनटं यामध्ये ठेवायचे आहे थंड पाण्यात तर हे बघा किती स्पॉन्जी झालेले आहेत अगदी नरम मस्तच झालेले आहेत आणि आकार पण छान आहे तर हे बघा किती मस्त दिसत आहे आपले हे रसगुल्ले तर आधी मी पाच मिनटं शिजवले परत चेक केलं नंतर पाच मिनटं शिजवलं आणि नंतर पुन्हा आठ ते नऊ मिनटं हे शिजून घेतले आणि हे बघा किती स्पंजी असे रसगुल्ले तयार झालेले आहे इकडे आपला पाक जो आहे आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे तर त्यामध्ये मी अर्धा चमचा भरून वेलची पावडर टाकलेली आहे साधारण पाच ते सहा वेल दोडे त्याचे दाणे कुटून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण केसर पण टाकू शकतो ऑप्शनल आहे तर हे बघा इथे आता आपले रसगुल्ले पण छान पंधरा मिनटं थंड्या पाण्यात राहिल्यानंतर छान झालेले आहेत मी तुम्हाला हे तोडून दाखवते हे बघा किती जाळीदार आणि स्पॉन्जी असे झालेले आहेत आपण किती प्रेस केलं तरी ते पुन्हा छान असे फुलून येतात अगदी मस्तच खूपच छान झालेले आहेत तर नक्की बनून बघा तुम्ही आता हे सगळी आपण थोडे थोडे हलक्या हाताने प्रेस करून हे एका भांड्यात काढून घ्यायचे हे बघा किती स्पॉन्जी आहेत खूप सोपे आहे बनवायला फक्त आपण व्यवस्थित टाईमचं आणि दूध फाडण्याची प्रोसेस व्यवस्थित बघून घ्यायची नक्की पहिल्यांदाच केले तरी खूप छान बनतात हे तर हे बघा हे सगळं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे रसगुल्ले एका भांड्यात काढून घेतलेले आहे आणि त्यावर आता आपला पाक जो थंड झालेला आहे साधारण पंधरा मिनटं हा पाक थंडा झालेला आहे यावर टाकून घ्यायचं आहे आणि हे दोन ते तीन तास आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे हे रसगुल्ले फ्रीजमध्ये लगेच ठेवायचे नाही जेणेकरून साखर जी आहे ती छान या रसगुल्ल्यांमध्ये मुरते आणि छान रसिले असे रसगुल्ले तयार होतात आणि आपण हे दोन तास झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि आपले रसगुल्ले सर्व करण्यासाठी तयार आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल असं रसगुल्ले आहे झटपट बनतात तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद